तर शरद पवार कधी भाजपसोबत जातील असं वाटत नाही असं संजय गायकवाड म्हणतात. पवारांना सोबत घेऊन मुख्यमंत्री बदलले जातील असं होणार नाही असं देखील संजय गायकवाड म्हणाले. मी जेवढे उन्हाळे पावसाळे पाहिलेत मला वाटतं ते सेक्युलर माइंडचे आहेत आणि ते कधीच भाजपसोबत जातील असं मला वाटत नाही. एकनाथ शिंदे साहेबांकडे 50 आमदार होते त्याच्यामुळे सरकार मजबूतीनं झालं, दादा आले त्याच्यामुळे झालं. याचा अर्थ असा नाही आहे की मुख्यमंत्री बदलणारे किंवा पवार साहेब सुद्धा इकडे येतील. आता अजित दादांचा निर्णय पवार साहेबांना कितपत पटला आहे आपण सगळे लोक तुमच्या माध्यमातून महाराष्ट्र बघतोय, तेव्हा पवार साहेब असा निर्णय घेतील असं त्यांच्या स्वभावावरून वाटत नाही.